राज्याच्या आरोग्य सेवेवरनं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय. आरोग्य विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक पत्र पाठवलंय. नियमबाह्य बढत्या आणि बदल्या हा एक मोठा आरोग्य विभागातील विषय बनलेला असून या उद्योगाचे संचालक संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत आहेत असा आरोप संजय राऊतांचा आहे. तर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवले त्या पत्रात ते काय म्हणतात आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रातल्या एकूण 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांचं समावेशन करण्यासाठी साधारणतः 50 कोटी रुपये जमा केले. हे पैसे संबंधित खात्याच्या मंत्र्यापर्यंत पोहोचवण्यात आले. त्या वसुलीसाठी एका खास OSDची नियुक्ती केली गेली. सध्या महात्मा ज्योतिराव फुले योजना लागू करण्यासाठी खासगी रुग्णालयांकडनं प्रति बेड 1 लाख रुपये घेतले जातात हा मोठा आरोप संजय राऊतांचा. याचा अर्थ या योजनेमध्ये बोगस लाभार्थ्यांची भरमार असून खोटी बिलं खोटे रुग्ण यावरती कोट्यवधी रुपये संबंधित मंत्र्यांना पोहोचवले जातात. आरोग्य खातं जनतेसाठी अत्यंत महत्वाचं आहे. या खात्याची दोनही संचालक पदं रिक्त ठेवलेली असून त्याचा लिलाव पद्धतीनं सौदा करण्याची मंत्री महोदयांची योजना आहे. भ्रष्टाचार आणि सावळा गोंधळ यामुळे आरोग्य खातं पूर्णपणे सडलेलं आहे. 34 पैकी 12 कनिष्ठ अधिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे सिव्हिल सर्जनपदी नियुक्ती मिळाली आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य खात्यात भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा पार केल्या गेल्या. पैशांची मागणी करण्यासाठी आणि पैसे जमा करून घेण्यासाठी एका उपसंचालक पदाच्या अधिकाऱ्याची खास नियुक्ती केली गेलेली असून सर्व पैसे संबंधित मंत्री महोदयांच्या कात्रज इथल्या खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यालयामध्ये जमा केले जातात. आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, खास करून महात्मा ज्योतिराव फुले योजनेतल्या बेकायदेशीर कामांची चौकशी व्हावी असं पत्र संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलंय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.